रस्त्याची दुरुस्ती देखभालसह दुरुस्ती वेळेवर न करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका. स्वाभिमानीचे नितीन राजपूत, अंकुश सुसर यांचे उपोषण सुरू. बुलढाणा जिल्ह्यातील दुधा, माळवडी, केसापूर, धोडप या गावाचा रस्ता खराब झाला असून खराब झालेल्या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराचे आहे. मात्र द्विवार्षिक देखभाल आणि दुरुस्ती नियोजित वेळेत संबंधित ठेकेदाराने केली नाही. परिणामी रस्ता पूर्णपणे खराब झालाय. यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार यांचे लायसन्स रद्द करून काळ्या यादीत टाकण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते नितीन राजपूत, अंकुश सुसर यांनी कालपासून त्या रस्त्याच्या कडेलाच आमरण उपोषण सुरू केले. तर या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी. केळवत ते पांगरी जाणाऱ्या रस्त्यावर शिरपूर गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट कॉन्क्रीट नाल्या करण्यात याव्या या मागण्या घेऊनही हे आमरण उपोषण आहे. स्वाभिमानीच्या या उपोषणास्त्रामुळे आता तरी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यास अधिकारी धजावतील का याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.